कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अरे दिव्या बाळा, तू अशी शांत शांत का? तुझ्याबद्दल सांग ना थोडस आम्हाला. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन होत आलंय. अरे वा, म्हणजे तू आमच्या चंद्रापेक्षा जास्त शिकलेली आहेस की? हो, आणि मला फॅशन डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे. हो, अरे वा. बाकी परिस्थिती नसल्यामुळे आवडीनिवडीचा फारसा काही संबंध नाही. बर, मी काय म्हणतो दिव्या, नाही म्हणजे तू इतकी सुंदर दिसतेस तर ऍक्टिंग का नाही ट्राय करत? ऍक्टिंग? नाही म्हणजे कसं की तू एक उत्कृष्ट ऍक्ट्रेस होऊ शकतेस. हा, अगं माझे कॉन्टॅक्ट आहेत ना, मग अरे उत्तम ऍक्ट्रेस होशील तू, ट्राय करून बघ ना एकदा. कशाला? अरे करू दे की तिला. काका, अरे करू दे मुलीने पुढे गेलं. नको. बर आई, आम्ही निघतो आता. दिव्या, सुखीरा चलूया. हा येतोय काका, येतो. हा चला. कुठे चाललात तुम्ही? चालायचं नाही, ऊन आहे की नाही बाहेर? तुम्ही घरात थांबा, मी तिला घेऊन जातो. हा तुम्ही पण हो, सावकाश सोड हा तिला. आणि दिव्या, खूप बरं वाटलं तू आलीस ते. अशीच अधून मधून येत राहा. हा हो, मला पण खूप बरं वाटलं. ये हा दिव्या, मजा करायला. नाही तर काय, आमचा चंद तुला येऊ देणार नाही. त्याचं ऐकायचं नाही. राहिलंस ना तू, कसं नाही नाही म्हणतो प्रत्येक गोष्टीला. ये जा बाळा, चल दिव्या, चल येतो. हा सावकाश रे. हो हो हो. आता कुठे जात? तर आलोच त्यांच्याशी. किती ओव्हर ऍक्टिंग करताय रे, कळेल ना तिला. अरे पण तूच म्हणाला होतास ना तिला राणी सारखा वागवा म्हणून. हो ना, किती खुश दिसत होती ती, पाहिली नाहीस का तू? अरे तिला आता एकदम विश्वासच बसेल की आम्हीच तुझे खरे नातेवाईक आहेत. हा, आणि आम्ही ना बरोबरच करत होतो. मग हो हो, बरोबर करताय. अरे पण काही लिमिट असते की नाही तुम्ही? चला निघा निघा. पैसे काम गाळून केलाय अभिनय. हा करतो, ट्रान्सफर करतो आता निघा इकडनं. चला आल लवकर पाठव. जा तू बघ. पाहिलं मला सांग, अशी फॅमिली तुला सापडेल का ग कुठे? निघूया. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.